नमस्कार मी प्रियंका स्वरसाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज आपण झणझणीत शेवग्याच्या शेंगांची रस्साभाजी करणार आहोत इथं मी तीन जाडसर अशा शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ धुवून आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत व जितकं साल आपण त्याचं काढू शकतो तितकं काढून घ्यायचं आहे सर्व शेंगा मी याप्रमाणे तयार केलेल्या आहेत आता मी पाण्यात टाकून ठेवणार आहे शेवग्याचे शेंगा आपण आधीच वेगळ्या शिजवून घेणार आहोत त्यामुळे भाजीला खूप छान चव येते एका कुकरमध्ये मी एक ग्लास पाणी एक चमचा मीठ थोडीशी हळद आणि दोन तीन थेंब तेल टाकून घेतलेला आहे त्यात आपण ह्या स्वच्छ करून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगांचे काप टाकून देणार आहोत व याला आपण फक्त एकच विसल करून घेणार आहोत त्यानंतर रस्साभाजीच्या मसाल्यासाठी मी एक मुठभर शेंगदाणे घेतलेले आहेत त्यानंतर तेवढेच आपण खोबऱ्याचे काप घेणार आहोत इथं मी कोरडं खोबरं वापरलेलं आहे हे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे वाटणात खोबरं आणि शेंगदाणा दोघं वापरल्यामुळे ही भाजी खूप चविष्ट होते मसाल्यासाठी इथे दोन चमचे लाल तिखट एक चमचा हळद एक ते दोन चमचे धने पावडर मी इथे घेतलेलं आहे त्यानंतर तुमच्या आवडीचा गरम मसाला तुम्ही याच्यात वापरू शकतात आठ दहा लसूण पाकड्या आणि एक इंच अद्रक शेंगदाण्या खोबऱ्यासोबत आपण आठ ते दहा काजू टाकून घेणार आहोत व हा सुका मसाला आपण यात घालून घेणार आहोत व कोरडंच याला आपल्याला दळून घ्यायचं आहे जितकं बारीक आपल्याला दळता येईल त्याप्रमाणे मी हे वाटण वाटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता असं कोरडंच हे वाटण वाटून आपल्याला तयार करायचं आहे चला आता पटकन आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया त्यासाठी एका कढईत मी दोन ते तीन चमचे तेल टाकून घेणार आहे तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्यात ता आपण हा वाटून घेतलेला जो मसाला आहे तो घालणार आहोत गॅस फ्लेम आता मीडियमवर मी ठेवलेली आहे व्यवस्थित आपल्याला हा मसाला या तेलावर असा परतवून घ्यायचा आहे त्यानंतर जे मिक्सरचं भांडं होतं त्यातच मी थोडंसं पाणी घालून उरलेला मसाला देखील या पाण्यात काढून घेतलेला आहे व हे पाणी आपण या मसाल्यावर ओतून घेणार आहोत व पुन्हा तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे मसाला जर व्यवस्थित शिजला तर कोणतीही भाजी चविष्ट लागते तुम्ही पाहू शकता अगदी छान मसाल्याला वर तेल यायला सुरुवात झालेली आहे मसाला असा छान आपल्याला शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर शेवग्याच्या शेंगा एक विसल ज्या करून घेतल्या होत्या त्या आपण पाण्यासकट या मसाल्यात ओतून घेतलेला आहे त्यात आता चवीनुसार मीठ मी घालून घेत आहे व व्यवस्थित पाच मिनटं आपण या भाजीला उकळी आणून घेणार आहोत बारीक चिरलेल्या कोथिंबीर आपण वरून यावर घालणार आहोत पाच ते सात मिनटं ही भाजी आपल्याला व्यवस्थित उकळवून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता अगदी छान झणझणीत आपली रस्सा भाजी बनून तयार झालेली आहे तुम्ही देखील ही भाजी बनवा कशी झाली मला कमेंटमधून कळवा आणि रेसिपी आवडल्यास स्वरसाज किचनला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद